कच्च्या कांद्याची पेस्ट, भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट, ते पाणी घालण्याची गरजसुद्धा नाही आहे. आता हे सारण सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. आपलं सारण छान मिक्स झालं आहे. यानंतर आपण तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, धनेपूड सगळं घालूया यामध्ये. एक चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर, एक चम्मच विदर्भ गोडा मसाला, तेही सुरुची ब्रँडचं वापरलं आहे. यानंतर हे सगळं कालवण छान मिक्स करून घ्या. हे सारण मस्त आता आपण या वांग्यामध्ये भरूया. हे सगळं सारण आपण छान वांग्यामध्ये भरूया या प्रकारे. या प्रकारे आपण छान चारही बाजूनी याला छान मस्तपैकी भरलेलं आहे यामध्ये सारण. या प्रकारे आपल्याला सगळे भरून घ्यायचे. मी आपले भरलेले मसाले तयार आहे. भाजी विदर्भाची म्हटली की त्यामध्ये तेल भरपूर आलंच. तर इथे आपण घालत आहोत एकपेक्षा थोडीशी मी कमी घातली आहे. ही जी वाटी आहे इतकी आहे, त्याला मी एवढं तेल ठेवलं आहे. तेल छान गरम झालं. छान पसंत आहे या प्रकारे. याला थोड्या वेळपर्यंत आपण अशीच शिजवूया. आता आपल्या वांग्याचा कलर चेंज झाला आहे. त्यानंतर आपला उरलेला मसाला आपण यात घालूया. उरलेला मसाला यात घालणार आहे. छान त्याच्या आपण मिक्स करून घ्या. छान तेल सुटतपर्यंत त्याला शिजवून घ्यायची आहे. तेल सुटतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. भाजीला छान तेल सुटतपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. घालायचं आपल्याला इथे पाणी घालून, थोडं थोडं पाणी घालून छान परतून घ्या. छानपैकी शिजू द्या. अशा वेळेस तेल सेपरेट व्हायला लागेल तर समजून जायचं आपली भाजी आता छान शिजलेली आहे. भाजीचं तेल मस्त असं वरती यायला लागलं आहे. आता जी आपण तर्री म्हणतो ती मस्त येते भाजीला. तर थोड्या वेळ कमी गॅसवर आपल्याला मस्त असं शिजवायचं आहे जेणेकरून आपली जी तर्री आहे ती मस्त येईल. आता आपण एकदा बघून घेऊया आपले वांगे शिजले की नाही. तुम्हाला मी दाखवते वांगे. बघू शकता आपले वांगे असे मस्त शिजलेले आहेत. ह्या भाजीला तर्री देखील मस्त आली आहेत. बघू शकता एकदम मस्त तर्री आहे ना अशी भाजी. ही आपल्या भाजीची मस्त अशी तर्री. विदर्भामध्ये भाजीला तर्री असल्याशिवाय ना मज्जाच नाही. एकदम मस्त असं घालायचं याच्यामध्ये सांबार. एकदम मस्त अशी वांग्याची भाजी आपली तयार आहे. विदर्भ भाजी आपली मस्त अशी रेडी आहे.